मंत्रिमंडळ बैठकी अगोदर मुंबई मध्ये इथे काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरू व्हायला काही वेळेचा अवधी असताना काँग्रेसची बैठक सुरू झाली आहे. नामांतराच्या प्रस्तावावर काँग्रेसच्या या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची शक्यता आहे. राजू सोनावणे या संदर्भातली माहिती सविस्तरपणे आपल्याला देतील. राजू. कविता, पाहता आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीला थोडा वेळ उरलेला आहे, मात्र त्याच्या आधीच काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे. प्री कॅबिनेट ही सुरू झालेली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या दालनामध्ये ही बैठक आहे आणि नेमकं जर शिवसेनेनं आयत्या वेळी नामांतराचा मुद्दा जर आणला तर साहजिकच आहे काँग्रेसची भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे. त्यामुळे नेमकी काँग्रेसने काय भूमिका घ्यावी या संदर्भामध्ये संपूर्णपणे कलबत सुरू आहे. जर आपण काल पाहिलं असेल की ज्याप्रमाणे अनिल परब यांनी म्हटलेलं आहे की आम्ही उद्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय आणणार आहे, त्यामुळे साहजिकच आहे औरंगाबादच्या नामांतराचा विषय आज येऊ शकतो. त्याचप्रमाणे इतर सुद्धा काही नामांतराचे विषय आज जे आहे ते येऊ शकतात आणि हे जर विषय आयत्या वेळी आले तर काँग्रेसची कोंडी होण्यासाठी काहीतरी रणनीती असणं अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने ही बैठक आहे. त्यामुळे आजची बैठक ही अतिशय महत्वाची मानली जाते. स्वतः मुख्यमंत्री सुद्धा मातोश्रीवरून मंत्रालयाच्या बैठकीला निघालेले आहेत, त्यामुळे आजची ही प्रत्यक्ष बैठक असणार आहे आणि अतिशय महत्वाचे निर्णय जे आहेत त्याच्या बैठकीत घेण्याची शक्यता आहे. जर उद्या बहुमत सिद्ध करू शकले नाही तर महाविकास आघाडीची ही शेवटची कॅबिनेट म्हणावी लागेल, त्यामुळे ह्या बैठकीला महत्व प्राप्त झालेलं आहे. 24 तासातली ही दुसरी कॅबिनेट बैठक आपल्या होताना पाहायला मिळते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.